नमस्कार, मी मिथुन माने, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। एका अट्टल मोटरसायकल चोराला घटप्रभा पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याजवळून 3.25 लाख रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आले आहेत। जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे। संतोष झुळप्पा पाटील राहणार तुकानट्टी तालुका गोकाक असे पोलिसांनी अटक केलेले युवकाचे नाव आहे। शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे। शहरातील सर्वच भागात भटक्या कुत्र्यांचे कळप दिसून येत आहेत। बस स्थानकाच्या आवारात देखील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने प्रवाशांना व बसेसना अडथळा निर्माण होत आहे। तसेच नागरिकांना कुत्र्यांच्या भीतीच्या छायेखालीच ये जा करावी लागत आहे। तातडीने बस स्थानकातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशातून होत आहे। जेएसएस कॉलेज व यनवर गंगूर फाउंडेशन संचलित इंजिनियर्स कम्प्युटर अकादमी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला। या अंतर्गत जेएसएस कॉलेजमधील शिक्षक व अकादमीमधील शिक्षक यांच्याकडील माहिती व ज्ञान याचा दोन्ही संस्थांना उपयोग करता येणार आहे। तसेच दोन्ही संस्थांमध्ये असलेल्या पायाभूत सुविधांचा लाभ दोन्ही विद्यार्थ्यांना होणार आहे। बेंगळूर येथे नुकतेच कर्नाटक मराठा विकास महामंडळाच्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन झाले। या कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांनी प्रचंड संख्येने उपस्थिती दर्शवली होती। या कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते व माजी अध्यक्ष विनय विलास कदम यांच्याकडून मुख्यमंत्री बसवराज बोमई यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य तैलचित्र प्रदान करण्यात आले। परिवहनकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो। यंदा जून महिन्यापासून बसपास वितरण प्रक्रियेला प्रारंभ झाला असून आतापर्यंत 20,000 अधिक विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण करण्यात आले। विद्यार्थ्यांना 10 महिन्यांसाठी बसपास दिला जात आहे। मृत्यू किंवा जन्मासंदर्भात एखाद्या वेळी नोंद नसली तर न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून त्याची नोंदणी करून दाखला दिला जातो। मात्र हा अधिकार प्रांताधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे, त्यामुळे दाखला मिळण्यास अधिक विलंब लागणार आहे। याचबरोबर भ्रष्टाचार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। तेव्हा सरकारने पूर्वीप्रमाणे मृत्यू व जन्मासंदर्भातील नोंद असलेले दाखले देण्याचा अधिकार न्यायालयालाच द्यावा अशी मागणी वकील वर्गातून होत आहे। गेल्या 70 वर्षापेक्षाही अधिक वर्ष आम्ही जमीन कसत आहोत, त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असून वन विभागातील ती जमीन सक्रम करून द्यावी अशी मागणी केएम नांगनूर ग्रामस्थांनी केली आहे। बीम्समधील बॉईज हॉस्टेलचे ड्रेनेजचे पाणी उघड्यावर सोडण्यात येत आहे, त्यामुळे सदाशिवनगर परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। याचबरोबर इतर कचराही उघड्यावर टाकण्यात येत आहे, त्यामुळे या परिसरातील नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे। तेव्हा तातडीने ड्रेनेजची समस्या तसेच उघड्यावर टाकण्यात येणारी घाण पाणी व कचरा थांबवावा अशी मागणी सदाशिवनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात आहे। या अंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे। मात्र या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद अल्प प्रमाणात मिळत असल्याचे दिसत आहे। यंदा खरीपातील भात पिकास देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे। या योजनेची अंतिम तारीख 31 जुलै असल्याने केवळ 2 दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा योजना करून घ्यावी असे आवाहन कृषी खात्याने केले आहे। जानेवारी ते जून या अर्ध वर्षामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रवासी संख्येत 5% वाढ झाली आहे। जून अखेरपर्यंत 1,76,515 प्रवाशांनी बेळगाव विमानतळावरून प्रवास केल्याची नोंद आहे, त्यामुळे राज्यातील सर्वात व्यस्त विमानतळांमध्ये बेळगावचा 3रा क्रमांक अबाधित राहिला आहे। माणिकवाडी तालुका खानापूर येथील मारुती गावडा यांच्या सर्वे नंबर 51 व 52 मधील भात पिकाचे गव्यांकडून बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले। गव्यांच्या कळपाने भात खाऊन व तुडून नुकसान केले आहे। कोगनोळी हंचिनाळ केईएस आणि परिसरात थांबलेला पाऊस आणि लहरी हवामानामुळे उसावर लोकरी माव्याचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे। गुरुवारी संध्याकाळी बंडू गावडे हा तरुण कारदगा गावातील दूधगंगा नदीत मासे पकडण्यासाठी गेला होता। जाळ्यात मोठा मासा सापडला असे त्याला वाटले, प्रत्यक्षात मात्र ती मगर असल्याचे आढळले। त्यानंतर गावडे याने सहकाऱ्यांसोबत ती मगर गावात आणली। मगरेला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती। सुरुवातीला मोठा मासा पकडल्यासारखे वाटले, परंतु ती मगर होती। आम्ही सर्व मित्रांनी मिळून मगरीला जिवंत पकडले असल्याचे त्यांनी सांगितले। या मगरीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे।
गोकाक तालुक्यातील विविध ठिकाणी दुचाकी चोरी झाल्याच्या घटना याआधी घडल्या होत्या. त्याचा शोध पोलिसांकडून घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान 27 रोजी दुचाकी चोरींची दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत दखल घेऊन तपासाची चक्र गतिमान करताच 29 रोजी तब्बल 3.25 लाख किमतीच्या 11 दुचाकीसह चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना शुक्रवारी यश आले. अथणी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बनावट पत्रकार व यूट्यूब चॅनेलच्या बोगस पत्रकारांचा उपद्रव वाढला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन तालुका पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख डॉ संजीव पाटील यांना देण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमचा चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी रोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.